अशी परिस्थिती या ठेकेदारांमुळे आलेली आहे आणि याला या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्व महायुतीचे आम्ही घटक पक्षाचे प्रमोद पवार साहेब यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्याच्यानंतर एप्रिल मध्ये 33.55 कोटी रुपये बिल काढल्यानंतर मे महिन्यात लगेच बिल 27/5/2022 त्यानंतर 12 कोटी रस्त्यावर रास्ता रोको करून बऱ्याचशा लोकांना भेटी दिला पर्याय नसतो. लोकांचा अंत झाला, विषयाचा विचाराचा अंत झाला तर अशा ठिकाणी असे विषय घ्यावे लागतात. या रस्त्याच्या संदर्भात तर सर्वजण बोलतीलच, परंतु आमचा कोंडला कुडूस रस्ता जो 5 वर्ष होऊन गेली आपण बघितले. त्यातलं एक संघटनाने आंदोलन करून काय आंदोलन केलं तर काम मिळवलं. ठीक आहे, तुमचे संघटना तुमचे तुमचा जे मग ही लोकांची दिशाभूल झाली आहे असं नाही का वाटत? काय म्हणता सर्वजण झाले का दिशाभूल? अशा पद्धतीचं तुम्ही चुकीचं काम करता आणि लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं. यामुळे मला माहिती आहे या ठिकाणी काय रस्ता, एक रस्ता एक वर्ष निघत नाही, 4 महिने सुद्धा पावसाळ्याचे जात नाही, 5-5 6 कोटी रुपये तुम्ही काढून खाताय आणि अशा प्रकारचा अंदाजबंदी कारभार या प्रशासनाच्या पीडब्ल्यूचे अधिकारी आणि ठेकेदार करतात. याला चाप बसला पाहिजे. मला वाटतं या रस्त्यावर येऊन त्यांची चामडी सोडली पाहिजे. अशा पद्धतीचा रस्ता तुम्ही बनवता, हा देवघर कुडूस रस्ता किती वाईट अवस्था आहे. दाटीवली चामडा केलटर रस्ता अतिशय बिकट अवस्था आहे की अशा या रस्त्यामध्ये आपण, परंतु एक वर्ष सुद्धा राहू द्या तर 2 महिने पावसाळ्याचे गेले नाही तर रस्त्याची अवस्था एवढी बिकट आणि अनागोंदी झालेली आहे की अनेक अपघात या रस्त्यावर होतात. ज्या ठिकाणी जसा रस्ता होता तसे मागाशी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं की ते 89 कोटी रुपये 92 कोटी मला माहिती नाही, परंतु एवढी रक्कम काढली जाते 61 किलोमीटर त्या रस्त्याला आणि त्या रस्त्याच्या खर्ची पडलेली रक्कम करण्याचं काम तुम्ही करताय. त्यांना पैसे त्यांच्याकडून घेऊन तुमचे स्वतःचे पैसे भरून खिचे भरून आणि लोकांना हे त्या रस्त्यामध्ये तुम्ही जीव द्यायला लावताय. हे ठेकेदार गेले आणि करायची हे नसेल पात्रता नसेल ते यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावं अशी मी आपल्याला विनंती करतो. भरपूर जण बोलणार आहेत, मी या ठिकाणी थांबतो आणि अशा पद्धतीचं आंदोलन आपण सर्वांनी केलं त्या तुमचं सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद साहेब, आपण सगळं मनोगत व्यक्त केलं आणि खरं तर वाडा भिवंडी हा महामार्गाचा आपण बघितला तर मृत्यूचा सापळा खरं सर म्हणायला हरकत नाहीये. अनेक तरुण